ई श्रम कार्ड ही आणखी एक महत्वाकांक्षी योजना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत राबवली जात आहे. त्यानुसार पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात ई श्रम कार्ड मोफत नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत महत्वाकांक्षी योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या अनुषंगाने सबका साथ सबका विकास सबका प्रयास या धोरणाअंतर्गत अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी करत तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम मोदी सरकारमुळे होत आहे असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ई श्रम कार्ड मोफत नोंदणी केंद्राच्या उपक्रमाबद्दल युवा मोर्चा व आत्मनिर्भर टीमचे कौतुक केले. त्याचबरोबर या उपक्रमातून असंघटित कामगारांना मोठी ताकद मिळेल असा विश्वासही व्यक्त केला. या कार्यक्रमास युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, आत्मनिर्भर भारत महाराष्ट्र प्रदेश संयोजक हर्षल विभांडे, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, आत्मनिर्भर भारत कोकण विभाग संयोजक विनय सावंत, ऍडव्होकेट सहसंयोजक राखी बरोत, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक व शहर सरचिटणीस नितीन पाटील, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेविका रुचिता लोंढे, कामगार नेते जितेंद्र घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, शहराध्यक्ष रोहित जगताप, आत्मनिर्भर जिल्हा संयोजक आकाश भाटी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, चंद्रकांत मंजुळे, राजेंद्र कोळी, मधुकर उरणकर यांच्यासह कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की 130 कोटीपेक्षा जास्त जनता आपल्या देशात आहे. यातील प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करीत आहे. पूर्वीच्या सरकारला निवडणुका आल्यावर जनतेची आठवण यायची, मात्र मोदी सरकार कुठलेही राजकारण न करता अहोरात्र जनतेच्या सेवेत गुंतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे, त्यामुळे त्यांनी गरिबांचा विचार करून अनेक लोकोपयोगी योजना अंमलात आणून यशस्वी केल्यात. कोरोनाचे महासंकट जगावर आले असताना देशाला संकटाला सामोरे जाण्याची ताकद आणि विश्वास त्यांनी देत सर्वतोपरी मदतही केली आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी अधोरेखित केले. केंद्र सरकारने नागरिकांच्या हितासाठी वेळोवेळी चांगले निर्णय घेतले, परंतु राज्यातील महाविकास आघाडीने जनतेच्या पदरी फक्त निराशा दिली आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार प्रत्येक स्तरावर अपयशी ठरले आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. तुम्हाला दुवा मिळेल, लोकांचा दुवा तुम्हाला मिळेल, तर तुम्हाला आज कार्ड मिळणार आहे. ते कार्ड काय आहे याची माहिती तुम्हाला लोकांना द्यावी लागेल. तुम्हाला सांगावं लागेल त्या भाजपच्या ऑफिसमध्ये जा, एकही पैसा न घेता तुमचं काम करून देतील आणि तुम्हाला एक कार्ड बनवून देतील. या कार्डाच्या आधारे तुम्हाला तुम्ही इकडे राहत असल्याचा पुरावा तर होणारच आहे, पण त्याच्याच बरोबरीनं या योजनेच्या माध्यमातून उद्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी कुठलीही योजना आणली तर त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल. त्या दिवशी ती योजना आणली त्या दिवशी जर तुमच्या हातात ते कार्ड नसेल तुम्हाला लाभ नाही मिळेल. सांगणार पुढच्या वेळेला पुढची योजना येईल तेव्हा तुमचं कार्ड होईल, आणि त्या कार्ड तुमच्या हातात कार्ड असेल तर तुम्हाला मिळेल. आज ज्याच्याकडे कार्ड आहे त्याला योजना आहे, त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, असं काही घडणार नाही तर तुम्ही 100 जण आणले तर तुमचं काढून त्याला देणार नाही. केंद्र सरकारनं असं नाही सांगितलं की आम्ही फक्त 5 कोटी लोकांना देऊ, आम्ही 50 कोटी लोकांना देऊ. केंद्र सरकार जेवढे येऊ तेवढ्या लोकांना आम्ही कार्ड देणार आहोत. आणि मग एकदा केंद्र सरकारला कळलं की जी लोक रजिस्टर नाहीत कामगार, रजिस्टर कामगार नाहीत म्हणजे एखादी फॅक्टरी आहे पण त्या फॅक्टरीमध्ये लोक रजिस्टर नव्हते, 5-10 लोकच काम करत होते, तर त्याला रजिस्ट्रेशनच करावं लागत नाही. तर त्या लोकांना कुठून लाभ मिळणार, त्यांना कुठला विमा मिळणार, त्यांना कुठला मेडिकलचा इन्शुरन्स मिळणार, आजारी पडला तर कुठून खर्च मिळणार, हे काहीच मिळत नाही आहे. आणि आज प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणली, त्यामध्ये कितीतरी लोकांना 2 लाख रुपये मिळायला लागले घरामध्ये मोठा आजारपण आल्यावर. पण तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड आहे आणि तुमच्याकडे जर ते जन आरोग्य योजनेचं कार्ड नसेल तर सरकार बघेल की याच्याकडे ई श्रम कार्ड आहे पण जन आरोग्य योजनेचं कार्ड नाही, त्याला जन आरोग्य योजनेचं कार्ड देऊया. असं वेगवेगळ्या गोष्टी पंतप्रधान तुमच्या आमच्यासाठी आणू शकतात. त्यामुळे आज जे तुम्हाला कार्ड मिळालं तुमच्या घरात सगळ्यांना सांगा, तुमच्या शेजारी सगळ्यांना सांगा, तुमच्या जी कुठली वस्ती आहे त्या वस्तीमधल्या सगळ्यांना सांगा की हे कार्ड काढून घ्या, तर तुम्हाला त्या सगळ्यांचा दुवा मिळेल.
आणि त्या माध्यमातून आम्हालाही पंतप्रधानांना या ठिकाणी निश्चितपणानं सांगता येईल की भाजपचे कार्यकर्ते म्हणून, युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही आमच्यावरची जबाबदारी सोपवली, ती जबाबदारी आम्ही पार पाडतोय. या सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाला येण्याची, भाजपचे कार्यकर्ते म्हणून आमच्यावर तुम्ही जी जबाबदारी सोपवली आहे, ती जबाबदारी आम्ही निश्चितपणानं पार पाडू. आणि आज हे काम करण्यासाठी युवा मोर्चा पुढे सरसावला विक्रांतजी, तुमचं आणि तुमच्या सगळ्या या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. मला खात्री आहे जे जे लाभार्थी हे म्हणून या ठिकाणी येतील ते पंतप्रधानांचंही आभार मानणारे पोस्टकार्ड पाठवतील आणि त्यांच्या घरी पंतप्रधानांच्या सहीचं पत्र ते तुमच्या घरी जाईल. तर तुम्ही उद्या आपल्या घरामध्ये ते या ठिकाणी लोकांना दिसेल असं लावू शकता. बघा, पंतप्रधानांनी आम्हाला पत्र पाठवलंय. तर अशा पद्धतीचा या ठिकाणी संवाद या देशामधल्या आमच्या या गरीबातल्या गरीब माणसाचा आणि पंतप्रधानांचा युवा मोर्चा करून घडवून आणताय त्याबद्दल मी युवा मोर्चाला मनापासून धन्यवाद देतो. ई श्रम कार्ड ही योजना मागच्या महिन्यात मोदी साहेबांनी लॉन्च केली. लेबर मिनिस्टर जे आहे भूपेंद्रजी यादव त्यांच्या मिनिस्ट्री अंतर्गत ही योजना लॉन्च करण्यात आली आणि ती योजना आतापर्यंत साधारणतः आपल्या देशामध्ये 3 कोटीहून अधिक ई श्रम कार्ड काढून देण्यात आले आहे. तर ही संख्या खूप मोठी असू शकते. ती मोठी का असू शकते, कारण ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये 100 लोक काम करतात 25 ते 28% लोक असे असतात की जे सरकारी नोकरी करतात, ज्यांना पेन्शन भेटतं, ज्यांना सरकारच्या सर्व योजनांचा फायदा भेटतो. 10-12% लोक असे असतात की जे उद्योजक असतात, त्यांचे स्वतःचे व्यवसाय असतात, फॅक्टर असतात, स्वतःचे मोठे दुकानं असतात. पण 55 ते 60% जनता अशी आहे जी असंघटित कामगार आहे. आता असंघटित कामगार कोण आहे? खाली आम्ही दुकानावर गाडी लावली, खूप सारे दुकानं होते. त्या दुकानात जो गल्ल्यावर बसलेला आहे तो मालक आहे, पण त्या दुकानात काम करणारा प्रत्येक जण हा असंघटित कामगार आहे. तुमच्या घरी जी कामवाली बाई काम करते ती असंघटित कामगार आहे. तुमच्याकडे दूध टाकायला माणूस येतो, तुमच्याकडे पेपर टाकायला माणूस येतो, हे सर्व जण असंघटित कामगार आहे. शेतात काम करणारा शेतमजूर हा असंघटित कामगार आहे. तुम्ही 2-3 वर्षापूर्वी बघितलं असेल की मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी दर 3 महिन्याला ते 2-2 हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये टाकत होते. आता काय, ज्याचा 7-12 आहे जो शेतकरी आहे त्याला मोदी साहेबांनी 2 हजार रुपये दिले, पण तिथे जो शेतमजूर काम करतोय, शेतीत उत्पन्न आणणं ज्याची टेम्पो असेल, त्या सर्वांना नुकसान होत आहे. त्यांना मोदी साहेब मदत करू शकले नाही आणि त्या सर्व असंघटित कामगारांना प्रवाहात आणण्यासाठी ही योजना घेऊन येण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोदीजींच्या माध्यमातून देशातल्या 80 करोड नागरिकांना मोफत अन्नधान्य दिलं जातं रेशनिंगच्या माध्यमातून. कोरोनाच्या काळात ते मोफत दिलं गेलं, अनेकांना वाटलं ते राज्यातून वाटलं जात आहे, राज्य सरकार देत आहे, पण मोदीजी तुमच्यासाठी ते मोफत अन्नधान्य रेशनच्या माध्यमातून पाठवत होते. अशा पद्धतीची स्थिती या पंतप्रधानांनी देशामध्ये चांगली तयार केलेली आहे आणि म्हणून अशा योजना जर का तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर ही ई श्रमिक कार्ड तुम्हाला सातत्याने मदतीला येणार आहे. त्यामुळे तुम्ही तर हे कार्ड काढलंच पाहिजे. पण तुमच्या परिचयाचे जेवढे लोक आहेत जे असंघटित कामगार आहेत, म्हणजे एखाद्या कंपनीचे कामगार असतात, त्यांची युनियन असते, त्यांना कुठले तरी कायदे लागू असतात, मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार त्यांना फायदे मिळतात, पण आमचे असंघटित कामगार आहेत, कुठेतरी नाक्यावरती उभे राहतात आणि दिवसभराचं काम कुठेतरी करतात. आमचं घरकाम करणाऱ्या काही भगिनी आहेत, कुठे इतर ठिकाणी काम करणारे आमचे मोल मजुरी करणारे कामगार आहेत. असा प्रत्येक जण ह्याच्यामध्ये आपली नोंदणी करू शकतो आणि तो हक्काने दाखवू शकतो की मी मोदीजींच्या ई श्रमिक कार्ड योजनेमध्ये मी सदस्य झालेलो आहे, माझ्याकडे कार्ड आहे, थेट मोदीजींचं कार्ड आहे आणि उद्या जर काही मदत आली तर ती थेट मला पोहोचणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे कार्ड काढाल अशा पद्धतीची आपली मी आशा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. कर अब्दुल्ला नागवा, आमचे जे महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील कुंदन साहेबांनी आम्हाला काल इथं आणलं आणि आपले प्रशांत ठाकूर साहेब आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये हे कार्ड बनवायचं काम चालू होता. आमचे मयुरेश निश्चल साहेब आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करून हे कार्ड बनवलं आणि आमचे विक्रम पाटील साहेब यांनी पण आम्हाला सहकार्य करून हे कार्ड दिलेलं आहे. या कार्डाचा काय काय फायदा होईल ते सर्व आम्हाला समजून इथं सांगितलेलं आहे. पुढे ह्याचा नक्कीच फायदा होईल अशी आम्ही आशा बाळगतो. मला हे कार्ड मिळाल्याबद्दल मोदी साहेबांनी आमच्यावर उपकार केले आणि यांचा आम्हाला फायदा व्हावा हेच आम्ही
त्यांच्याकडून व्यक्ती आहे आणि साहेब आपले मित्रांचं आहे आणि आपले प्रसन्न साहेब यांचा अभिनंदन. मेरा नाम राधिका तपन मन्ना है. मोदी जी का बहुत बहुत शुक्रिया हूँ जिन्होंने इन्होंने इस स्कीम निकाला है, हर गरीब के लिए निकाला है. इसमें 2 लाख का इंश्योरेंस है, उनका बहुत बहुत शुक्रिया है. बीजेपी पार्टी का बहुत बहुत धन्यवाद है जिन्होंने मुफ्त में हम लोग को ये कार्ड बना के दिया है और इन लोग का बहुत बहुत हम लोग शुक्रगुजार करते हैं. मोदी जी स्कीम निकाला है, सब गरीब भाई बहन के लिए निकाला है. उन्होंने हम लोग को बहुत मदद किया है, उसके लिए उनका बहुत बहुत हम लोग आभारी हैं. आपका कार्ड मिलने के लिए किसका मार्गदर्शन मिला आपको, किसने बताया? प्रशांत ठाकुर सर ने बताया है, परदेश सर ने बताया है और इधर का जितना भी बीजेपी का लोग है उन लोगों ने सब बोला है जो इधर कार्ड बनता है इन ऑफिस में आओ, बीजेपी का प्रशांत ठाकुर का ऑफिस में हम लोग आए तो इधर से मुफ्त में बना के दिया.